हॅलो फ्रेंड्स, मी तुम्हाला सर्वांची होस्ट अँड दोस्त करिश्मा आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे स्लीवलेस ब्लाऊज बद्दलच्या महत्त्वपूर्ण टिप्स, ज्या टिप्स तुमच्या डे टू डे वापरामध्ये नक्की कामी येतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहत राहा. हॅलो मैत्रिणींनो, तर स्लीवलेस ब्लाऊज बद्दलची सर्वात पहिली टिप, टेलर तुमचा व्यवस्थित असायला हवा. म्हणजे टेलरच्या शिवण्यामध्ये फिनिशिंग हवी, वेदर इट इज ही और शी, म्हणजे ती फिमेल असू दे किंवा मेल असू दे, पण फिनिशिंग व्यवस्थित हवी स्लीवलेस ब्लाऊजची. कारण जेव्हा आपण स्लीवलेस ब्लाऊज वेअर करतो तेव्हा तो 30% किंवा 20% शो होतो. आपण जास्त करून वन साइड पल्लू घेतो त्यामुळे ते इथे इथला पोर्शन तर दिसतच नाही, फक्त इथला पोर्शन दिसतो आणि बॅक नेक दिसतो. पण पूर्ण साडीचा लुक हा ब्लाऊजवरच अवलंबून असतो. तुम्ही वाटलं स्लीवलेस शिवा किंवा स्लीव्सचा शिवा, पूर्ण साडीचा लुक हा ब्लाऊजवरच डिपेंड असतो. कित्येक फिमेलच्या घरात अशा साड्या पडून आहेत की ज्याचा ब्लाऊज व्यवस्थित नाहीत म्हणून त्या घालत नाहीत, कारण ब्लाऊजवरच सगळा लुक असा अट्रॅक्टिव्ह असतो. त्यामुळं व्यवस्थित आणि स्लीवलेसमध्ये तर 20% ब्लाऊज दिसतो, त्यामुळं तो 20% खूप व्यवस्थित दिसायला हवा. यामुळे तुम्ही टेलर व्यवस्थित निवडा स्लीवलेस शिवताना. कारण कधी कधी काय होतं, आपली इथली पट्टी आहे ना स्लीवलेसची, तर ती कधी कधी अशी खाली यायला लागते किंवा जास्तच टाईट होते किंवा इथे इथे जास्त रिंकल्स पडायला लागतात, म्हणजे 2-3 घड्या पडतात जर तो व्यवस्थित शिवला नसेल तर, किंवा टाईट व्यवस्थित नसेल तर ती पट्टी अशी खाली यायला लागते. त्यामुळे टेलरकडून व्यवस्थित मस्त असं ब्लाऊज शिवून घ्या. तर मैत्रिणींना टिप नंबर 2, स्लीवलेस ब्लाऊज हा ज्यांचे दंड मोठे असतील त्यांना खरंच छान दिसत नाही. त्यामुळे तुमचे दंड जर मोठे असतील तर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालण्याचा अट्टहास नका करू. आणि हे माझ्याकडूनची टिप आहे, म्हणजे हे कन्सर्न माझं आहे. बाकी तुमची इच्छा तुम्हाला घालायचं घालू शकता, पण दंड जास्त बल्की वाटतात तेव्हा मग स्लीवलेस ब्लाऊज खरंच तुम्हाला योग्य दिसेलच असं नाही. देन टिप नंबर 3. आता या टिप नंबर 3 मध्ये मी टाईप्स ऑफ ब्लाऊज सांगणार आहेत, म्हणजे स्लीवलेसमध्ये ही 3 टाईप येतात. पहिला टाईप आहे तो ब्रॉड लेसचा, म्हणजे ब्रॉड लेस असते इथली आणि इथे असा व्ही शेप असतो असा ब्लाऊज. त्याचा पिक मी अटॅच करते तुम्हाला रेफरन्ससाठी. मग तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊज शिवताना ब्रॉड स्लीव्ज नाही म्हणता येणार, ब्रॉड इथलं स्ट्रीप शिवायचे का नॅरो शिवायचे हे तुम्ही कन्सिडर करा. तर पहिल्या टाईपमध्ये येतं ब्रॉड स्ट्रीपचा स्लीवलेस ब्लाऊज. दुसरा टाईप येतो तो म्हणजे नॅरो स्ट्रीप. येस, मी पिक तुमच्या रेफरन्ससाठी अटॅच करेलच, पण सेकंड टाईपमध्ये नॅरो स्ट्रीप, तेही अतिशय उत्तम दिसतं. बारीक सण्याच्या मुलींना तर खूप छान दिसतो नॅरो स्ट्रीप. कंगना रणौत, म्हणजे खूप सारे हिरोईनी, कंगना रणौत परती तापसी पन्नू, म्हणजे या सगळ्यांच्या साड्यामध्ये स्लीवलेस ब्लाऊजेस असतो, त्यांची नॅरो स्ट्रीप असती, अतिशय सुंदर दिसतात त्या. त्याच्यानंतर थर्ड टाईप आपल्या ब्लाऊजचा, ब्रॉड स्ट्रीप, नॅरो स्ट्रीप आणि थर्ड पॅक, म्हणजे बोट नेक असतो प्लस स्लीवलेस असतो, म्हणजे पुढून पूर्ण पॅक ब्लाऊज असतो आणि मागून नेक असतो. मागून पण पॅक करू शकता किंवा मागून छान असं डीप नेक पण करू शकता. तर असे हे 3 टाईप आहेत ब्लाऊजचे. तर आपण नेक्स्ट टिपकडे जाऊया, टिप नंबर 4. स्लीवलेस ब्लाऊज हे जास्त करून वेस्टर्न, सॅटिन, प्लेन साडी किंवा कलमकारी साडी, कॉटनच्या साड्या या सगळ्यावर जास्त जातात रॅदर दॅन ट्रेडिशनल. ट्रेडिशनल साड्यांवर फुल स्लीव्स किंवा हाफ स्लीव्सचे ब्लाऊज किंवा थोडीफार तरी स्लीव्स असलेले ब्लाऊज छान दिसतात, पण जेव्हा तुम्ही वेस्टर्नकडे जाता, लाईट वेट साड्यांकडे जाता, तेव्हा त्याला कॉन्ट्रास्टकडे जाता, म्हणजे कॉन्ट्रास्ट किंवा लाईट वेट किंवा कलमकारी साडी, कॉटनची साडी, इंडिगो साडी या सगळ्यांवर स्लीवलेस ब्लाऊज अतिशय छान दिसतात. चालेल, तर आपण नेक्स्ट टिपकडे. टिप नंबर 5, काठपदराच्या साडीवर स्लीवलेस छान दिसतो आणि सेम कलरमध्ये पण छान दिसतो. म्हणजे साडीचा कलर रेड असेल आणि ब्लाऊज रेड असेल तरीही ते छान दिसतं, किंवा साडीचा कलर रेड असेल ब्लाऊज ग्रीन असेल तरी ते छान दिसतं. त्यामुळे तुम्ही दोन्ही कलर चूज करू शकता, कॉन्ट्रास्टही चूज करू शकता आणि सेम कलरही चूज करू शकता. टिप नंबर 6, जेव्हा तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालता तेव्हा तुम्ही वन साइड पल्लूच घ्या. कारण जेव्हा तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालता आणि तेव्हा भरपूर इथे प्लीट्स असतात, म्हणजे वन साइड न घेता तुम्ही प्लीट्स केल्या इथे आणि इथे स्लीवलेस ब्लाऊज दिसतो, तर मग एकीकडे हेवी आणि एकीकडे लाईट असं ते अनबॅलन्स दिसताना दिसतं.
त्यामुळे शक्यतो स्लीवलेस ब्लाऊज घातल्यावर तुम्ही वन साइड पल्लूच साडीचा घेत जा, मग रॅदर इट इज काठ पदराची साडी, वेस्टर्न साडी, कोणतीही साडी घाला, पण वन साइड पल्लू अतिशय उत्तम दिसतं स्लीवलेस ब्लाऊजवर. टिप नंबर 6, काठपदर साड्या म्हणजे जशा ह्या ट्रॅडिशनल साड्या आहेत, जसे की कांजीवरम, पैठणी, भरपूर असे मोठे बॉर्डर असलेल्या साड्या आहेत ज्या आपण शक्यतो लग्नामध्ये वगैरे नेसतो, हेवी असतात, गोल्डन कलरच्या असतात, रेड कलरच्या असतात, जे मस्त मस्त कलर आहेत, अशा साड्यांवर स्लीवलेसपेक्षा भाईचा ब्लाऊज असलेला किंवा स्लीव्ह असलेला ब्लाऊज खूप छान दिसतो. पण तरीही तुम्हाला शिवायचं असेल अशा ट्रेडिशनल साड्यांवर स्लीवलेस, मग तुम्ही वन साइड पल्लू घ्या काठपदर साड्यांचा, आपण मग ते दिसायला बॅलन्स दिसतं. तर अशा ह्या होत्या आपल्या टोटल 6 टिप्स स्लीवलेस ब्लाऊज बद्दलच्या. तर म्हटलं आजचा व्हिडिओ, हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, टिप्स तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या काही रिव्ह्यूज असतील, व्ह्यूज असतील, तर ते आम्हाला नक्की कळू द्यात. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ लवली डे. बाय बाय. टेक केअर.